तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये. माझं नाव विशाल विदाटे आणि मित्रांनो, आज आपण वॉकअराउंड करणार आहोत वॉक्सवॅगन टायगूनचा. आणि ही गाडी जर पाहिली, ही भारतामध्ये आजच लॉन्च करण्यात आलेली आहे. स्क्रीनवरती तुम्ही किंमत जी आहे ती पाहू शकता. ही सर्व किंमत एक शोरूम किंमत असणार आहे. आणि खूप खूप धन्यवाद बी यू भंडारी वॉक्सवॅगन वाकड पुणे यांचं, त्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे ती वॉकअराउंड रिव्ह्यूसाठी दिली. स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी बेस्ट डीलसाठी तुम्ही नक्की कॉल करू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला एखादी नवीन कार घ्यायची असेल, जुनी कार घ्यायची असेल, तुमच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न असतात, ही गाडी घेऊ का ती गाडी घेऊ, आणि तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल, माझ्याशी कनेक्ट करून तुम्ही नक्कीच एक बेस्ट कार जे तुमच्यासाठी चॉईस करू शकता. सो आपण एका गेट क्लिअर ॲपवरती आलेलो आहोत. आणि गेट क्लिअर ॲपवरती तुम्हाला भारतातले जे ॲटो एक्सपर्ट आहेत, भरपूर ॲटो एक्सपर्ट जे आहेत ते या ठिकाणी पाहायला भेटतात. सो त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट अपॉइंटमेंट फिक्स करून माझ्याशी ऑडिओ कॉल, व्हिडिओ कॉल याच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला त्या ठिकाणी थोडी फी जी आहे ते पे करायची आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये गेट क्लिअर ॲपची लिंक आहे, त्याची दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्की माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. सो चला, वॉक्सवॅगन टायगूनमध्ये किती गुण आहे, किती अवगुण आहे याची आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, ही आहे वॉक्सवॅगन टायगून. ही जी टी प्लस वेरियंट आहे आणि 1.5 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. हे जर वेरियंट पाहिलं तुम्ही तर 1 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे, हायलाईन वेरियंट आहे. याचा वॉकअराउंड रिव्ह्यू आपण नेक्स्ट टाईम नक्की बनू. सो आज आपण याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. हे जी टी प्लस आहे. सो इथे जर पाहिलं तर चावी पाहून घेऊ आपण. पहिली चावी जर पाहिली तर तुम्हाला अशा दोन ज्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत, याच्यामध्ये कीजसुद्धा आहे, लॉक, त्यानंतर बूट तुम्ही इथनं ॲक्सेस करू शकता आणि अनलॉक देखील करू शकता. सो दोन चाव्या देण्यात आलेल्या आहेत. सो फ्रंटने जर पाहिलं तर क्रोमचा भरपूर यूज झालेला आहे आणि भारतीयांना क्रोम भरपूर आवडतं. सो वॉक्सवॅगनने कुठलंही त्याच्यामध्ये कमी ठेवलेलं नाही आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर DRL यूज झालेले आहेत. हे LED प्रोजेक्टर जे हेडलॅम्प आहे ते यूज झालेले आहे. आणि याचा थ्रो जर पाहिलं मित्रांनो, तो देखील नक्कीच चांगला आहे, तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर खाली जर आपण आलो तर फोग लॅम्प आहेत, हॅलोजन बेसच जे फोग लॅम्प आहेत देण्यात आलेले आहे. इथेसुद्धा क्रोमचा वर्क जो आहे तो तुम्ही पाहू शकता. पुढचा बंपर जरी पाहिला तो देखील एकदम स्टायलिश आहे. त्यानंतर स्किड प्लेट पाहिली ती सुद्धा सिल्वरमध्ये देण्यात आलेली आहे. ते तुम्हाला वॉक्सवॅगनचा लोगोमध्ये देण्यात आलेलं आहे. क्रोमचा वर्क अगेन चांगला आलेला आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर GT जी बॅजिंग आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. सो फ्रंटने जर पाहिलं तर गाडीचा जो लुक आहे असा आहे. बोनटवरतीसुद्धा तुम्ही कर वगैरे जे आहे ते पाहू शकता. वायपर जर पाहिले तर ते सुद्धा इथे देण्यात आलेले आहे. वॉशर देखील आतल्या साईडला दोन वॉशर जे आहे ते देण्यात आलेले आहे. बाकी साईड प्रोफाईल जर पाहिला गाडीचा तर तो असा आहे. तुम्हाला 17 इंचेसचे जे डायमंड कट अलॉय व्हील आहेत हे देण्यात आलेले आहेत. आणि डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे. इथे तुम्ही कॅलिपर जर पाहिले हे रेडमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स पाहिला, 188 mmचा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. ब्लॅक क्लॅडिंग देखील तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर मागच्या साईडचे जर व्हील पाहिले तर इथे तुम्हाला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो झालेला आहे. सो साईड प्रोफाईल पाहिला, ग्लास एरिया जो सुद्धा मोठा आहे. त्यानंतर क्रोमचा वर्क जर पाहिला, क्रोमचा वर्कसुद्धा इथे झालेला आहे. डोर हँडल जर पाहिलं इथेसुद्धा को ड्रायव्हर साईडलासुद्धा रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे. ड्रायव्हर साईडलासुद्धा रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे. त्यानंतर रूफ रेल जर पाहिला यासुद्धा चांगल्या आहेत. जे मटेरियल आहे, तुम्हाला जर वरती काही मटेरियल कॅरियर वगैरे ठेवायचं असेल तर ते सुद्धा ठेवू शकता. चांगल्या प्रकारचं जे मटेरियल आहे यूज झालेलं आहे. नंतर गाडीचे ओव्हरव्यूम जर पाहिले तर ते सुद्धा बॉडी कलरमध्ये आहेत. इथे टर्न इंडिकेटर देण्यात आलेले आहे आणि हे इलेक्ट्रिकली फोल्डेबल देखील आहे. सो ज्यावेळेस तुम्ही गाडी लॉक करता हे फोल्ड होऊन जातात, अनलॉक करता त्यावेळेस ते ओपन देखील होऊन जातात. सो GT जी बॅजिंग आहे ती तुम्ही इथे पाहू शकता. सो साईडने जर पाहिलं तर लुक असा आहे, चांगल्या प्रकारचं डिझाईन करण्यात आलेलं आहे. आणि मागच्या साईडने जर आपण आलो तर टेल लॅम्प देखील पाहिलं ना, एक सुंदर डिझाईन जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतं. कनेक्टेड ही जी LED आहे ही वाटते. सो एक युनिक डिझाईन आहे. मध्ये तुम्ही जर पाहिलं वॉक्सवॅगनचा लोगो आहे. त्यानंतर हाय माउंटेड स्टॉप सिग्नल इथे देण्यात आलेलं आहे. वरती जर पाहिलं शार्क फिन अँटेना आहे. डिफॉगरसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. मागचा वायपरसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर बंपर जर पाहिला तुम्ही इथेसुद्धा क्रोमचा वर्क तुम्हाला पाहायला भेटतो. रिफ्लेक्टरसुद्धा इथे देण्यात आलेले आहे. आणि मागे जर पाहिलं तर 3 रिवर्स पार्किंग सेन्सर जे आहेत ते यूज झालेले आहेत. आणि इथे रिवर्स कॅमेरासुद्धा यूज झालेला आहे. सो आपण एकदा गाडीचा बूट चेक करून घेऊ. सो तुम्हाला बूट जर ॲक्सेस करायचा असेल तर इथे एक रिक्वेस्ट सेन्सर जो आहे देण्यात आलेला आहे, इथे प्रेस करायचा आहे. आणि इथे जर पाहिलं तर बूट देखील मोठा आहे. 385 लिटरचा बूट आहे हा यूज झालेला आहे. प्रॅक्टिकल आहे, जास्त डीप पण नाही आहे. आणि इथे जे गाडीचं कवर आहे ते देण्यात आलेलं आहे. फर्स्ट एड किट तुम्ही इथे पाहू शकता. एक लॅम्पसुद्धा इथे देण्यात आलेला आहे. आणि स्पेअर व्हील जर पाहिलं, स्पेअर व्हीलसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. साईज जर पाहिली स्पेअर व्हीलची, 205/55R16 जो स्पेअर व्हील आहे एक साईज कमी आहे. सो हा इथे यूज झालेला आहे. त्यानंतर इथे टायगूनची बॅजिंग तुम्ही पाहू शकता. GT जी बॅजिंग आहे ही इथे देण्यात आलेली आहे. सो मागच्या साईडने जर लुक पाहिला तर तो असा आहे. त्यानंतर फ्युल टँक जर पाहिला तर ही गाडी पेट्रोलमध्येच आहे. सो 50 लिटरचा जो फ्युल टँक हा इथे देण्यात आलेला आहे. सो हे काय आहे एक्सटेरियरमध्ये. आता आपण इंटेरियर चेक करूया. इथे तुम्हाला ड्रायव्हर साईडलासुद्धा रिक्वेस्ट सेन्सर जो देण्यात आलेला आहे. क्रोमचा जो हा जो वर्क आहे हा देखील चांगला दिसतो. सो एक प्रीमियम फील जो आहे तो
गाडीमध्ये नक्कीच येऊन जातो. त्यानंतर हे आहे ड्रायव्हर डोर. इथे जर पाहिलं तर हा जो आवाज आहे ओके हा बंद झालेला आहे. सो इथे जर पाहिलं तर ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ती तुम्ही ॲटोअप आणि ॲटो डाऊन करू शकता. त्यानंतर बाकीचे ज्या पॉवर विंडो आहे नॉर्मली तुम्हाला वर्क करायचे आहे. मागचे जे विंडो आहे ते तुम्ही इथनं लॉक करू शकता. बाहेरचे ओव्हर व्हीम तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर लॉक अनलॉकचं जे बटन आहे हे इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्रोमचं वर्क इथे झालेलं आहे. चांगल्या प्रकारचं मटेरियल वाटतं. बाकी हे जर पाहिलं हार्ड प्लास्टिक जे आहे ते इथे यूज झालं. इथे थोडंसं सॉफ्ट टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता. इथे सुद्धा आतमध्ये डीप जागा आहे. म्हणजे काही अम्ब्रेला वगैरे तुम्हाला जर ठेवायची असेल ते देखील ठेवू शकता. सो ड्रायव्हर सीट जर पाहिलं तर तिथून तुमच्या मॅन्युअली हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. इथे लिव्हर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ओव्हरऑल जर इंटेरियर पाहिलं तर हे गाडीचं असं आहे. आणि सीट जर पाहिलं हे फॅब्रिक सीटच यूज झालेलं आहे गाडीमध्ये. जर पाहिलं तर सहा एअरबॅग हे टॉप वेरियंट आहे. सो सहा एअरबॅगचा जो यूज आहे हा झालेला आहे सेफ्टीच्या दृष्टीनं. सो आता आपण गाडीच्या आतमध्ये बसूया आणि आतमध्ये काय काय फीचर दिले जातात हे मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे आहे वॉक्सवॅगन टायगूनचं इंटेरियर. आणि इंटेरियर जर पाहिलं मित्रांनो हे देखील एकदम सटल आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही असं बिझी जे आहे ते वाटणार नाही. स्टेअरिंग व्हीलपासून सुरुवात करूया. स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर इथे एक एअरबॅग आहे वॉक्सवॅगनचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर हे जे बटन्स पाहिले तुम्ही तर हे जे स्क्रीन आहे म्हणजे हा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे याच्यामध्ये तुम्ही स्पीड वगैरे पाहू शकता. भरपूर इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सो याचे कंट्रोल जे आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता. व्ह्यूजचं जर बटन केलं तुम्ही तर इथे जर पाहिलं तर तुम्ही नॉर्मली जो स्पीडोमीटर आहे हा ॲनॉलॉगमध्ये सुद्धा पाहू शकता. त्यानंतर RPM मीटर देखील इथे पाहू शकता. त्यानंतर स्पीड किती आहे. सो ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही इथं घेऊ शकता. त्यानंतर इथे जर पाहिलं तर हे बटन तुम्ही जर प्रेस केलं तर इथं तुम्ही पाहू शकता की इकॉनॉमी किती आहे, ॲव्हरेज इकॉनॉमी. त्यानंतर गिअर डिस्प्ले, ऑइल टेम्परेचर वगैरे. त्यानंतर अजून जर तुम्ही प्रेस केलं तर इथे जर पाहिलं तर सेटिंग आहे. ड्रायव्हिंग डाटा येतो तुम्हाला. डिस्टन्स टू टाईम, MT, ॲव्हरेज स्पीड किती आहे. त्यानंतर जे सिन्स स्टार्ट वगैरे, म्हणजे असे भरपूर जे फीचर आहे या स्क्रीनमध्ये देण्यात आलेले आहे. इथे जर पाहिलं तर ही इथपासून इथपर्यंत ही स्क्रीन देण्यात आलेली आहे. आणि ह्या साईडला जर पाहिलं तर इथं तुम्ही बाकी जे जे साईन वगैरे जे ते पाहू शकता. टायमिंग किती आहे, टेम्परेचर किती आहे. सो भरपूर इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे जे कंट्रोल आहे इथे देण्यात आले. तुम्हाला ॲटो हेडलॅम्प जे आहे ते GT+ दिले जातात. त्यानंतर हेडलॅम्पचे जे लेवल आहे तुम्ही इथनं सेट करू शकता. AC vanचं डिझाईन पाहिलं ते देखील चांगलं आहे. इथेसुद्धा सिल्वर पियानो फिनिश जे आहे ते व जो मटेरियल आहे यूज झालेलं आहे. बाकी इथे जर पाहिलं तर हार्ड प्लास्टिक जे आहे ते इथे यूज झालेलं आहे. आणि टायगून जर पाहिली ही इंडियामध्ये डेव्हलप करण्यात आलेली आहे. खास इंडियन्स म्हणजे लोकलायझेशन जर पाहिलं या गाडीमध्ये तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. सो स्क्रीन जर पाहिली स्क्रीन देखील मोठी आहे. आणि रिस्पॉन्स जर पाहिला याचा तो देखील चांगला आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले याला देखील सपोर्ट करते. आणि भरपूर इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. तुमचा फोन कनेक्ट करू शकता. त्यानंतर हे जर पाहिलं तर हे सॉंग्स वगैरे जे असतील ते देखील तुम्ही पाहू शकता. इथनं स्क्रीन जे आहे ते तुम्ही बंद देखील करू शकता. सो लॉक देखील करू शकता. सो असे जे फीचर आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथे जर पाहिलं तर तुम्हाला गाडीची माहिती येऊन जाते की काय काय ॲव्हरेज, म्हणजे नॉर्मली गाडीबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे तुम्ही कशी चालवलेली आहे, किती किलोमीटर चालवलेले आहे, स्कोर वगैरे कसं आहे हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. ॲप आहेत. आता याच्यात ॲप जे आहे ते इन्स्टॉल केलेले नाही आहेत. बट ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता त्यावेळेस इथे ॲप देखील जे नॉर्मल ॲप असतील सिस्टीममध्ये ते तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोलचं जे बटन आहे, म्हणजे बटन नाही इथे टच आहे. सो हा जो टच आहे ना ॲक्च्युली बटन पाहिजे होतं इनकेस तुम्ही जर ऑपरेट करत असाल ऑन दी वे. आणि यदा कदाचित जर इथे टच झालं सो ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ होऊ शकतं. सो तो एक इश्यू येऊ शकतो. इथे जर पाहिलं हे टच आहे. सेटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता. स्क्रीन ऑफ करू शकता ऑडिओ. त्यानंतर फोन कनेक्ट, प्रोफाईल, लाईट्स, हे वॅलेट मोड जो आहे तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तुम्ही जे ब्राईटनेस आहे ते तुम्ही इथनं कमी जास्त करू शकता. सो हे काही आहे स्क्रीनमध्ये. स्क्रीन जर पाहिली मोठी आहे. आणि पुढे जर पाहिलं तर AC vanदेखील तुम्ही इथे पाहू शकता. आणि ॲम्बियंट लाईटिंग जर पाहिली ना ही रेड जी आहे ही लाईट आहे. आणि ही सुद्धा चांगली दिसते. इथे जर पाहिलं तर इथेसुद्धा पियानो टाईप जे मटेरियल आहे यूज झालेलं आहे. चांगलं दिसतं. क्वालिटी देखील चांगली आहे. त्यानंतर ग्लब बॉक्स पाहिला. ग्लब बॉक्स देखील चांगला मोठा आहे. तुमच्या फाईल वगैरे असतील त्या देखील इथे बसवू शकता. त्यानंतर इथे जर पाहिलं हजार्ड असतं लाईट जे ऑन ऑफ तुम्ही इथनं करू शकता. इंजिन स्टार्ट स्टॉपचं जे फीचर आहे म्हणजे तुम्ही ट्रॅफिकमध्ये सुद्धा ऑन ऑफ जे आहे ते क्लच जर सोडला ट्रॅजर तुम्ही ट्रॅफिकमध्ये असणं थोडी फ्यूल जे सेव आहे ते देखील याच्यामधून होऊ शकतं. AC जे कंट्रोल आहे हे इथे देण्यात आले. हे फुल्ली टच आहे. सो बटन जर असते तर एक चांगलं म्हणजे एक फील जे आहे ते आलं असतं. सो इथे जर पाहिलं तर तुम्ही जे
टेम्परेचर आहे इथनं सेट करू शकता. ब्लोअरचं जे स्पीड आहे ते तुम्ही इथनं कमी जास्त करू शकता. ॲटोवरती सुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता. फुल्ली ॲटोमॅटिक आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन जो आहे तो हा इथे देण्यात आलेला आहे. सो हे एक चांगलं फीचर आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं टाईप सी पोर्ट जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. USB पाहिजे होती एक तरी, टाईप सी देण्यात आलेली आहे. सो ही एक याच्यामध्ये मिस आहे. बाकी 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट तुम्ही इथे पाहू शकता. आणि इथे जर पाहिलं तर इंजिन स्टार्ट स्टॉप बटन जे आहे ते इथे देण्यात आले. याच्यामध्ये लाईटसुद्धा आहे. सो रात्रीच्या वेळेससुद्धा तुम्हाला पाहण्यासाठी कुठला इश्यू नाही. त्यानंतर हे जर पाहिलं तर हा DSG गिअरबॉक्स आहे. ॲटोमॅटिक पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल आणि तुम्ही मॅन्युअलमध्ये सुद्धा जे गिअर आहे ते शिफ्ट करू शकता. त्यानंतर इथे जर पाहिलं 2 कप होल्डर देण्यात आले. इथे सुद्धा थोडीशी जागा आहे. ह्याच्यामध्ये मोबाईल देखील बसणार आहे. छोटीशी जागा आहे. हँडब्रेक तुम्ही पाहू शकता. हा जो आमरेस पाहिला हा सुद्धा लेदरचं वर्क झालेला आहे आणि हा मूव्हिंग देखील आहे. सो तुमच्या पोझिशननुसार तुम्ही मूव्ह करू शकता. वायर कामध्ये येते ओके. त्यानंतर इथे जर पाहिलं तर आमरेजच्या खाली सुद्धा जागा आहे. डीप आहे. कुठलंही USB किंवा काही चार्जिंगचं सॉकेट वगैरे देण्यात आलेलं नाही आहे. कूलिंगचं ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये नाही आहे. सीट जर पाहिलं तुम्ही सीट सुद्धा चांगली आहे. होल्ड करून ठेवतात. आणि त्यानंतर लेदर नाही यूज झालेलं, फॅब्रिकच आहे. आफ्टर मार्केट तुम्ही लेदरचं सुद्धा सीट जे आहे ते बसू शकता. सो एक वेरियंट येईल त्याच्यामध्ये सुद्धा लेदर सीट जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इथे वरती जर पाहिलं तर व्हॅनिटी मिरर आहे आपण पाहून घेऊ. सो ड्रायव्हर साईडला फक्त तिकीट होल्डर आहे. को ड्रायव्हर साईडला तुम्हाला व्हॅनिटी मिरर देण्यात आलेला आहे. कुठलाही लॅम्प वगैरे जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि इंडियनचा फेवरेट तुम्हाला सनरूफसुद्धा देण्यात आलेला आहे. बट पॅनारोमिक नाही आहे हा सनरूफ तुम्हाला इथे पाहायला भेटतो. बाकी इंडियन्स कंडिशनमध्ये भरपूर लोक याच्यातून बाहेर उभी राहतात. हे खूप रिस्की असतं गाडी चालताना किंवा छोटाली मुलंसुद्धा उभी करतात. सो हे अजिबात करू नका, हे खूप रिस्की आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं हे लॅम्प जे आहे ते LED यूज झालेले आहेत. आणि बाकी हेडरेस्ट जर पाहिले हे सुद्धा तुम्ही तुमच्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. सो हे काही आहे. ड्रायव्हर सीट जर पाहिलं ड्रायव्हर सीटसुद्धा कम्फर्टेबल आहे. जो थाई सपोर्ट आहे तो देखील चांगला आहे. चांगल्या प्रकारे होल्ड करून ठेवतं. आणि स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तुम्ही तर हे स्टेअरिंग व्हील तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असे दोन्ही जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. आणि याचा म्हणजे जो गॅप आहे तो देखील चांगला आहे. त्यामुळे एक बेस्ट पोझिशन तुम्ही नक्कीच सेट करू शकता. सो आता आपण जाऊया गाडीच्या रिअर साईडला. सो आपण आता आहोत रिअर सीटला. रिअर सीट तुम्ही जर पाहिलं तर हे कम्फर्टेबल आहे. आणि थाई सपोर्ट जर पाहिला ना, थाई सपोर्ट चांगला आहे. लेगरूम देखील पाहिला तो देखील चांगला आहे. माझ्या हाईटनुसार तर कुठलाही इश्यू नाही. बाकी 3 व्यक्ती जर पाहिलं ना तर 3 व्यक्ती इथे थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. बाकी 2 व्यक्ती आणि एक छोटा मुलगा इथे बसू शकतो. तुम्हाला इथे रिअर AC व्हेनसुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्ही इथनं क्लोज देखील करू शकता. बट याचा फ्लो आहे हा तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही. जो पुढचा फ्लो असेल त्याच्याप्रमाणे याचा फ्लो जो आहे तो असणार आहे. अगेन या ठिकाणी तुम्हाला टाईप सी पोर्ट देण्यात आलेला आहे. कुठलेही USB पोर्ट देण्यात आलेला नाही. सो एक USB पोर्ट असायला पाहिजे होती गाडीमध्ये. सो ती सुद्धा याच्यामध्ये मिसिंग आहे. बाकी जर क्वालिटी पाहिली मटेरियलची क्वालिटी ती सुद्धा चांगली आहे. तुम्ही डोअरमध्ये 1 लिटरची बॉटल जी आहे ती इझिली ठेवू शकता. आणि इथे वरती तुम्हाला LED लॅम्पसुद्धा मागच्या साईडला देण्यात आलेले आहे. आणि मागचे जर तुम्ही हेडरेस्ट पाहिले हे सुद्धा ॲडजस्टेबल आहेत. 3 हेडरेस्ट जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. आणि जर तुम्ही 2 व्यक्ती ट्रॅव्हल करणार असाल तर इथे तुम्हाला आमरेजसुद्धा देण्यात आलेले आहे. आणि 2 कप होल्डरसुद्धा याच्यामध्ये यूज झालेले आहे. सो मागचं सीटसुद्धा नक्कीच कम्फर्टेबल आहे. थाई सपोर्ट जर पाहिला, लेग रूम पाहिला, त्याच्यानुसार एकदम परफेक्ट आहे. तर मित्रांनो, हे Volkswagen Tiagunचं 1.5 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन. आणि याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्स ज्याच्यामध्ये DSG टेक्नॉलॉजी आहे ते यूज झाले. आता याची पॉवर फिगर जर तुम्ही पाहिली तर 150 PS आणि 250 Nm टॉर्क हे जनरेट करतं. ॲव्हरेज जर पाहिलं तर 18.47 जे ॲव्हरेज आहे इथे क्लेम करण्यात आलेलं आहे. बाकी सेटअप देखील तुम्ही नीट अँड क्लीन जे आहे ते पाहू शकता. बॅटरी सेटअप देखील इथे देण्यात आलेलं आहे. आणि हे 1 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे याच्यामध्ये 115 PS आणि 178 Nm टॉर्क हे जनरेट करतं. साधारणतः 18.10 जे पेट्रोलमध्ये ॲव्हरेज आहे हे गाडीने क्लेम करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे काय होतं Volkswagen Tiagunमध्ये. आणि भरपूर चांगले फीचर जे आहे ते देण्यात आलेले आहेत. फायनली Volkswagenचा एक नवीन कार जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली. बाकी प्राइजिंग जे आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहू शकता. तुमचे काही अजून काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम IDची लिंक द्यायची त्या ठिकाणी दिली आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.